नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. आता घेऊया कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर. बिहारच्या बक्सर जिल्ह्यात औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमीन संपादनाविरोधात शेतकरी आंदोलनात मिळाले हिंसक वळण, दोन पोलीस जखमी. ऍपल बोरांची यशस्वी शेती करून शेतकऱ्याने मिळवले भरघोस उत्पन्न, बोरांना आता दिल्ली आणि कोलकात्याची सुद्धा बाजारपेठ. थंडीमुळे केळी पिकावर चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला, केळी उत्पादक शेतकरी चिंतेत. घराला व जनावरांच्या गोठ्याला आग लागून शेतकऱ्याचं 3 लाखाचं नुकसान, सरकारकडे मदतीची मागणी. भारताचे माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी व्हेजिटेबल गार्डनची चाहत्यांना सैर घडून आणली, व्हिडिओ व्हायरल. मिरचीची लाली उतरली, दरात तब्बल 2500 ते 3000 रुपयांची घट. पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार, 26 जानेवारीला देशव्यापी लढ्याचे रणशिंगा फुंकणार, महाराष्ट्रातही होणार आंदोलन. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं, 2022 मधील धक्कादायक आकडेवारी समोर आली. कोल्हापुरात आजपासून कंदमुळांचे प्रदर्शन, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन. अंगठी बहाद्दर शेतकरी घेतोय 6 लाखांचं उत्पन्न, स्ट्रॉबेरी शेतीने शेतकऱ्याचं बदलवलं नशीब. आता बातम्या सविस्तर मध्ये. सुरुवातीलाच आता बातमी आहे बिहार मध्ये. बिहारच्या बक्सर जिल्ह्यात औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमीन संपादनाविरोधात शेतकरी आंदोलन करत होते. आता या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी पोलीस आणि वीज केंद्रांवर लाठ्या रॉडने हल्ला केला. शिवाय पोलिसांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली. एवढंच नाही तर प्लांटच्या गेटवरही जाळपोळ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. गेल्या 85 दिवसापासून शेतकरी आंदोलन करत होते. मंगळवारी शेतकऱ्यांनी प्लांटच्या मुख्य गेटला कुलूप लावून धरणे आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांनी काही केलं नाही, मात्र रात्री पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. शिवाय 4 जणांना अटकही करण्यात आली. या सर्व घटनेचा एका व्यक्तीने या व्हिडिओ बनवला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या बळजबरीच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी लोकांनी आपला राग अशा प्रकारे व्यक्त केला. ग्रामस्थांनी लाठ्या काठ्या घेऊन प्लांट काढले आणि त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. आता हे आंदोलन रोखण्यासाठी सरकार कोणती ठोस पावले उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता एक यशोगाथा. धुळे तालुक्यातील न्हाळोद येथील एका शेतकऱ्यानं ऍपल बोरांची यशस्वी शेती करून भरघोस उत्पन्न घेतलं आहे. कैलास रोकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकरी कैलास यांनी ऍपल बोरांची शेती फुलवली असून त्यांच्या बोरांना आता दिल्ली आणि कोलकात्याची सुद्धा बाजारपेठ मिळाली आहे. देशी बोरापेक्षा ऍपल बोरांचं वजन हे सरासरी 60 ते 200 ग्रॅम पर्यंत भरतं. विशेष म्हणजे ऍपल बोरांचं एक झाड हे सुमारे 20 वर्ष जगते. या ऍपल बोरांना स्थानिक बाजारपेठेत प्रति किलोला सरासरी 15 ते 16 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. गेल्या वर्षी दिल्ली बाजारपेठेत हाच दर सरासरी 20 ते 30 रुपये होता, त्यामुळे चांगला आर्थिक नफा झाल्याची माहिती कैलास रोकडे यांनी दिली आहे. त्यांनी या ऍपल बोरांच्या शेतीतून 14 ते 15 लाखांचं तर 2 एकरात आवळा झाडांच्या लागवडीतून सरासरी 2.5 ते 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न घेतलं आहे. त्यामुळे या ऍपल बोरांच्या उत्पादनातून कैलास रोकडे यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्शच निर्माण केला आहे. यंदा राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे आणि याचा सर्वाधिक फटका हा शेती पिकांना बसत आहे. जळगाव जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असल्याने तापमान किमान 5 अंशपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. या न्यूनतम तापमानामुळे जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. एकूण लागवडीच्या 50,000 हेक्टर क्षेत्रापैकी 10,000 हेक्टर क्षेत्रावर याचा प्रादुर्भाव झाल्यानं जवळपास 550 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज केळी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यात थंडीचा कडाका अजून वाढला तर नुकसान अधिक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातून कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता मोहोळमधून एक दुर्घटना समोर आली आहे. अचानक सुरू झालेल्या घरातील गॅस गळतीमुळे शेतकऱ्याच्या राहत्या घरासह जनावरांचा गोठा, रोख रक्कम आणि घरातील साहित्य जळून खाक झाले. एवढंच नाही तर या आगीत एक जर्सी गाय, एक म्हैस व एक लहान रेडकू ही जनावरे देखील मोठ्या प्रमाणात भाजली आहे. यात संतोष तुकाराम शेंडे या शेतकऱ्याचं 3,22,000 नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा गाव कामगार तलाठी यांनी करून तसा रितसर अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी आता सरकारकडे केली जात आहे. भारताचे माजी फलंदाज सचिन तेंडुलकर हे सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते आपल्या व्हेजिटेबल गार्डनची चाहत्यांना सैर घडवत आहेत. सचिन तेंडुलकर हे इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्या व्हेजिटेबल गार्डनमध्ये भाज्या तोडतानाचा दिसत आहे. यावेळी त्यांनी आपल्या या छोट्याशा शेतात काय काय पिकवले आहे याचीही माहिती दिली. ये है चने, मराठी त्याला म्हणतात हरभरा, शिमला मिर्च,
पूरी जितनी है और यहाँ पे सारे बैंगन लगे हुए हैं। लास्ट टाइम हमने बैंगन भरता भी बनाया था, हम जो कहते हैं काप, उसके पीसेस स्लाइसेस करना और दोनों तरफ से फ्राई कर हल्दी थोड़ा तीखा नमक लगा कर सुपर। और अभी यहाँ पे स्पिनच और ये रहा पालक, ये पैच मुझे ठीक लग रहा है, ये अभी मैं घर पे लेके जाऊंगा और पकाऊंगा, मदर की रेसिपी है इसमें। होम ग्रोन वेजिटेबल्स, इससे और प्योर नहीं हो सकते और अभी भी है, हेल्थ के लिए अच्छे हैं, कुकिंग की जो पैशन है वो भी चालू रखनी चाहिए। मेरे घर में सब खुश होने वाले, देखिए लाल मूली, सफेद मूली और स्पिनच। नंदुरबार जिल्ह्यात 2.5 महिन्यात लाल मिरचीच्या दरात जवळपास 2.5 ते 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे, त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। सुरुवातीच्या काळात ओली लाल मिरची 6,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली होती, आता मिरचीचे दर 3,500 ते 6,000 रुपयांपर्यंत खाली आले आहे। दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। मध्यंतरी परतीचा पावसाचा मोठा फटका पिकांना बसला होता, यात जवळपास कोट्यवधी रुपयांच्या लाल मिरचीचं नुकसान झालं होतं। यावर आता लवकरात लवकर उपाययोजना करण्याचं कृषी विभागानं आवाहन केलं आहे। आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा निघणार आहे। संयुक्त किसान मोर्चानं 26 जानेवारीला देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली असून 25 जानेवारीला महाराष्ट्रात देखील रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात संयुक्त किसान मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला 1.5 पट हमी भाव, देशव्यापी कर्जमुक्ती, जमीन अधिकार तसेच वीज विधेयक प्रश्नांसंदर्भात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। 26 जानेवारी रोजी हरियाणातील जिंदा येथे शेतकऱ्यांची भव्य महापंचायत घेऊन देशव्यापी लढ्याची सुरुवात होणार आहे। ट्रॅक्टर रॅली, मोर्चे, निदर्शने आयोजित करून देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत। आता बातमी महाराष्ट्राला विचार करायला लावणारी, राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतच आहे। मराठवाड्यात नापिकीने आणि कर्जबाजारी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोपाचं पाऊल उचललंय। अशातच आता नुकतीच याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मराठवाड्यात एकाच वर्षात 1,000 हून अधिक शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवलं आहे। मराठवाड्यात 2022 या वर्षात तब्बल 1,023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। ही आकडेवारी 2021 वर्षापेक्षाही जास्त असून शेतकऱ्यांची आत्महत्या हजारीपार गेल्यानं चिंता वाढतच चालली आहे। त्यामुळे आता या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाला आता ठोस पावले उचलावी लागणार आहेत। आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी, कोल्हापूर येथे निसर्ग अंकुर, कोल्हापूर वी केअर आणि एनजीओ कॅम्पेशन 24 या संस्थेच्या वतीने 12 आणि 13 जानेवारी रोजी 7 कंदमुळांचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे। शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक येथे 2 दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं असणार आहे, अशी माहिती संयोजक मिलिंद धोंड, प्राचार्य डॉक्टर मधुकर बाजोडकर यांनी दिली आहे। निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत, अशा विविध रान कंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती सर्वांना व्हावी, तसेच शेतकऱ्यांनी या कंदमुळांची शेतात लागवड करण्याच्या हेतूने हे प्रदर्शन होत असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे। आता एक यशोगाथा, नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची शेती करून चांगला लाखोंचा नफा कमवला आहे। धीरसिंह फुलसा पाडवी असं या शेतकऱ्याचं नाव आहे। शेतकरी धीरसिंह हे अशिक्षित असून ते बालपणापासूनच कोणत्याच शाळेत शिकलेले नाही, पण त्यांनी जे प्रयोग आपल्या शेतीत केले ते उच्च शिक्षितांनाही जमणार नाही। 2021 साली त्यांनी एका एकरात 12,000 स्ट्रॉबेरीचं रोप लावलं असून 1,55,000 एवढा लागवड खर्च आला, यातून त्यांना 3 टन उत्पन्न मिळालं। यात 4,50,000 नफा त्यांनी गेल्या वर्षी मिळाला, तर यावर्षी एका एकरात 12,000 रोप लावले असून 1,55,000 खर्च आला असून यावर्षी 6 टन उत्पन्न निघालं आहे, त्यामुळे 6 लाख रुपये नफा मिळणार असल्याची अपेक्षा धीरसिंह यांनी व्यक्त केली आहे। सुरुवातीला त्यांनी कृषी विभागाचीही मदत घेतली होती। कृषी विभागाने माती परीक्षण करून स्ट्रॉबेरी पिकासाठी पोषक असल्याचं सांगितलं। शिवाय 2018 महाबळेश्वरला शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा घेण्यात आला, त्यात त्यांना कशा पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करतात याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि याच प्रशिक्षणाच्या जोरावर त्यांनी लाखोंचा नफा कमवला। तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्वाच्या घडामोडी। तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी चॅनलला सबस्क्राईब करा।